ब्रेकनंतर आपलं स्वागत. आणि आता बातमी आहे टोल नाक्यांसंदर्भातली. रस्ते चांगले हवे असतील तर टोल भरावाच लागेल असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केलंय. इतकंच नाही तर टोल नाके आयुष्यभरासाठी बंद ठेवता येणार नाहीत असंही ते म्हणालेत. आज लोकसभेत टोल नाक्यांवरती विचारलेल्या एका प्रश्नावर उत्तर देताना गडकरींनी हे स्पष्ट केलंय. मी टोलचा जन्मदाता आहे. जर तुम्हाला चांगले रस्ते हवे असतील तर किंमत मोजावीच लागेल. सरकारकडे यासाठी पुरेसा पैसा नाही असं वक्तव्य यावेळी गडकरींनी लोकसभेत केलंय. हमारी सरकार के पास पैसे नहीं थे. इतने सब मुंबई के 55 उड्डान पुल करने के लिए पैसे कहां से लाएंगे? तो मैंने कहा मैं पहला काम महाराष्ट्र के 16,000 गांवों को रोड बनाने के लिए पूरा बजट दे दूंगा. मैं मुंबई शहर में पैसे नहीं दूंगा. तो मुंबई शहर में हमने फ्लाईओवर बनाए तो टोल बनाए, टोल लगाया. मुंबई पुणे एक्सप्रेस हाईवे बनाया तो टोल लगाया. अब मुझे आप बताइए कि मुंबई और पुणे से बीच में आने के लिए आप सबको याद होगा 8 घंटे 9 घंटे 11 घंटे लगते थे. अब आप 2 घंटे में आते. चटकरे जी बैठे, सुप्रिया बैठी यहाँ, आप कितने घंटे में आती है? 2 घंटे में आती है. अब शायद उस समय सुप्रिया जी छोटी होंगी, पवार साहब थे उस समय. मुंबई पुणे में असेंबली में हर समय डिस्कशन होता था कि ये रोड कब बनेगा. पैसे हमारे पास नहीं थे. अब हमने कर्जा निकालकर पैसे निकाले तो टोल लगाया. अब मैं आपको पूछता हूं कि जब आपको 11 घंटे के बजाय अगर 2 घंटे में आएंगे तो आपका डीजल नहीं बचेगा, आपका टाइम नहीं बचेगा. तो उसका सेविंग है तो टोल दीजिए. और इसलिए आप कुछ भी कहते रहिए, सरकार के पास पैसे नहीं है. जब तक आपको अच्छे रोड चाहिए तो आप इफ यू वांट गुड सर्विसेज यू हैव टू पे फॉर इट. आणि यानंतर बातमी आहे कोस्टल रोडमध्ये आलेल्या विघ्नाची. उच्च न्यायालयानं सरकार आणि पालिकेला मोठा दणका दिलाय, कारण कोस्टल रोडचं पुढचं काम करण्यास उच्च न्यायालयानं नकार दिलाय, रेड सिग्नल दिलाय. तसंच मुंबई महापालिकेला अपील करता यावं म्हणून निकालाला तात्पुरती स्थगिती देण्याची विनंती न्यायालयानं फेटाळून लावली आहे. पर्यावरण विषयक नियमांची आणि अटींची पूर्तता न केल्यानं कोस्टल रोडच्या कामाला मनाई करण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे पर्यावरणाचं, समुद्रातील जैवविविधतेचं तसंच वरळी कोळीवाडा परिसरातील कोळी बांधवांचं नुकसान होत असल्याच्या आरोपाच्या 5 याचिकांवर आज उच्च न्यायालयानं हा निर्णय दिला. पुढच्या बातमीकडे. मुंबई महापालिकेच्या निष्काळजीपणामुळे आतापर्यंत 3 बळी गेलेले आहेत. 10 जुलैला गोरेगावमधील 3 वर्षाचा दिव्यांश हा उघड्या गटारात पडला, त्याचा अजूनही शोध लागलेला नाही आहे. त्यामुळे आज पालिकेच्या निषेधार्थ गोरेगावात सर्वपक्षीय नेत्यांनी मोर्चा काढला. यावेळी पालिकेच्या सहाय्यक आयुक्तांनी राजीनामा द्यावा अशी मागणी जोर लावून धरण्यात आली. या मोर्चामध्ये मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि इतर कार्यकर्तेही सहभागी झाले. पावसाळा म्हणजे खरं तर पर्यटकांसाठी मेजवानी असते, पण पर्यटकांसाठी एक वाईट बातमी आहे, कारण आजपासून 15 ऑगस्ट पर्यंत ताम्हिणी जंगलामध्ये भटकंती आणि ट्रेकिंगला तुम्हाला जाता येणार नाही, त्यावरती बंदी घालण्यात आली आहे. ताम्हिणीत पडणारा मुसळधार पाऊस आणि धुक्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षेसाठी वनविभागानं हा निर्णय घेतलाय. 15 ऑगस्ट नंतर ऑनलाईन बुकिंग करून येणाऱ्या 500 लोकांनाच ताम्हिणीत प्रवेश मिळणार आहे. तसंच सुट्टीच्या दिवशी खडकवासला चौपाटी देखील बंद राहणार आहे. पर्यटकांना या परिसरात गाड्या लावता येणार नाहीत. त्याशिवाय सिंहगडावरती घाट रस्ता दुपारी 2 नंतर बंद राहणार आहे. रस्त्याच्या कडेला बेशिस्त पार्किंग करणाऱ्यांवरती कारवाई केली जाणार आहे. पुणे ग्रामीण पोलीस, वनविभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या बैठकीनंतर हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला. आणि यानंतर ठाणेकरांसाठी एक महत्वाची बातमी. ठाणे महापालिकेकडून केल्या जाणाऱ्या जलवाहिनीच्या कामांमुळे ठाणे शहरातल्या काही भागात बुधवारी म्हणजे उद्या पाणीपुरवठा बंद राहणार आहे. उद्या सकाळी 9 वाजल्यापासून ते गुरुवारी सकाळी 9 वाजेपर्यंत शहरातील काही भागात पाणीपुरवठा होणार नाही. यात नामदेववाडी, पाचपाखाडी, टेकडी परिसर, आराधना, सेंट जॉन स्कूल परिसर तसंच दादा पाटीलवाडी स्टेशन परिसर, चेन्नळी कोळीवाडा, नागसेन नगर, महागिरी, राम मारुती भागातला पाणीपुरवठा 24 तास बंद असेल. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा असं आवाहन महापालिकेकडून करण्यात आलंय. पाऊस बेभरवशाचा झाल्यानं पाण्याचा प्रत्येक थेंब खरं तर महत्वाचा ठरतोय आणि पावसाचा प्रत्येक थेंब वाचवला तरी पाणी टंचाई दूर होऊ शकते. यासाठी पुणे महापालिकेनं राबवलेला प्रकल्प रोल मॉडेल ठरू लागलाय. पाहुयात त्याविषयीचाच हा स्पेशल रिपोर्ट.
पुण्यात रेन वॉटर हार्वेस्टिंग, पुणे पालिकेच्या प्रयत्नांना यश, 5 कोटी लिटर पाणी संचयाचं उद्दिष्ट, पावसाळ्यात धोधो पाऊस आणि उन्हाळ्यात पाणी टंचाई, हे आपल्या देशातलं चित्र. पण हे चित्र निर्माण होण्याचं मुख्य कारण म्हणजे पावसाचं पाणी वाचवलं जात नाही. पण आता चित्र पालटू लागलंय. पुणे पालिकेनं रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी जोरदार प्रयत्न केले, त्यामुळे पालिकेच्या इमारतीच्या परिसरात रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी वापरण्यात आलेले पाईप, पाणी साठवण्यासाठीचे हौद दिसत आहेत. पाणी जमिनीत मुरवण्यासाठीही प्रयत्न केले जात आहेत. पुणे पालिकेनं स्वतःच्या 74 इमारतींवर रेन वॉटर हार्वेस्टिंगचा प्रकल्प राबवला. त्यात 10 नाट्यगृह, 28 हॉस्पिटल, 21 शाळा, 7 क्षेत्रीय कार्यालय, 7 क्रीडा संकुल आणि 2 व्यावसायिक इमारतींचा समावेश आहे. शहरात 15,000 रजिस्टर्ड सोसायट्या आहेत, त्यातल्या 4,500 सोसायट्यांनी रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प राबवलाय. इतर सोसायटींनीही रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. पुणे महानगरपालिकेने गेली 5 वर्षापासून रेन वॉटर हार्वेस्टिंग करणाऱ्या खाजगी सोसायट्यांना प्रॉपर्टी टॅक्समध्ये 5% सवलत देण्याचा प्रस्ताव जाहीर केला आणि त्याला अनेक सोसायट्यांनी चांगला सहभाग घेतला. आज पुणे शहरामध्ये 4,500 बांधकाम अशी आहेत की ज्यांनी स्वतःचं रेन वॉटर हार्वेस्टिंग करून त्या ठिकाणी पाणी जमिनीमध्ये मुरवलेलं आहे. पालिकेनं केलेली ही कामगिरी लक्षणीय अशीच म्हणावी लागेल, मात्र ती क्षमतेच्या 20% इतकीच आहे. 20% कामगिरीत 5 कोटी लिटर पाण्याचा संचय करण्याचं उद्दिष्ट पालिकेनं ठेवलंय. पुणे पालिकेप्रमाणेच इतर पालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी पुढाकार घेण्याची गरज आहे, कारण वाचलेलंच पाणी सर्वांना वाचवणार आहे. वैभव सोनावणे, न्यूज 18 लोकमत, पुणे.